नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी करटुल्याची भाजी करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथं मी करटुले घेतलेले आहे, हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी करटुले। आणि ही भाजी खूप औषधी आहे, खूप छान असते खाण्यासाठी। आणि ही आपल्याला पावसाळ्यातच मिळते भाजी। इथे मी लसूण घेतलेलं आहे कुटून, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 2 चम्मच। करटुले आता आपण चिरून घेऊ। असे आपल्याला चिरून घ्यायचे आहे, हे आपल्याला लांब लांब चिरून घ्यायचे आहे। त्याच्यातल्या बिया आता कवळ्या आहेत, कवळ्या असल्या तर बिया काढून नाही घ्यायचे आहे। असे आपण लांब लांब चिरून घेऊ। असेच आपण सगळे करटुले चिरून घेऊ। हे मी सगळे करटुले असे चिरून घेतलेले आहे, आता आपण भाजी करून घेऊ। तेल टाकते, दीड चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल आपल्याला जास्त लागते या भाजीला। मोहरी टाकते, छोटा चम्मच आहे, अर्धा चम्मच टाकलेली आहे मोहरी। जिरं टाकते 1 चम्मच। लसूण टाकते, लसूण आपला छान असा लालसर होऊ द्यायचा आहे। टोमॅटो टाकते आता, टोमॅटो छान असा नरम होऊ द्यायचा। चटणी टाकते 1 चम्मच, हळद टाकते 1/2 चमचाला कमी आहे हळद, मीठ टाकते चवीनुसार, आता करटुले टाकते। आपण हे छान मिक्स करून घेऊ। शेंगदाण्याचा कूट टाकते, शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला जर टाकायचं नसेल तर टाकू नका। थोडंसं पाणी टाकते, जास्त नाही टाकायचं आपल्याला, पण हे छान मिक्स करून घेते। झाकण ठेवते, आपण 15 ते 20 मिनिट छान भाजी शिजून घेऊ। झाकण उघडते मी, मध्यात आपल्याला एकदा फिरून पाहायची आहे भाजी। झाकण ठेवते,
झाकण काढते. 15 ते 20 मिनिट झालेले आहे. मध्यात मी एकदा फिरून पाहिलेलं होतं भाजीला, पा खूप छान झालेली आहे आपली भाजी. हे पा छान अशी शिजली पण. कोथिंबीर टाकते थोडा. भाजी आता झालेली आहे तयार. मी प्लेटमध्ये काढून घेते. करपिल्याची भाजी झालेली आहे तयार. आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.